सबस्क्राइब करा सिद्धीज किचन चैनल आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, सिद्धीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज अशी पटकन होणारी दोडक्याची म्हणजे शिराळ्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे बारीक कापलेला कांदा घेतलाय, हे मधोमध बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, हे कढीपत्ता आहे, हे बारीक कापलेला टोमॅटो आहे आणि हे किसून घेतलेलं ओलं खोबरं आहे। तर मी इथे एका बाउलमध्ये शिराळे घेतले आहेत, त्याच्या शिरा काढून घ्यायच्या, हे धुवून घ्यायचे स्वच्छ आणि मी इथे बारीक फोडी करून घेतलेले आहेत। आणि शिराळा किंवा दोडका एकच असतो, ते कधी पण थोडस चव घेऊन बघायची, कारण एखाद्या वेळेस कडू पण असतं। आणि बाजारातून घेताना नेहमी शिराळ सरळ असेल तेच घ्यायचं, कारण वाकडं तिकडं असेल तर ते कडू असण्याची शक्यता असते। त्यानंतर इथे मी हळद घेतलेली आहे आणि ह्यामध्ये मोहरी आहे आणि ह्यामध्ये मी थोडीशी चणा डाळ घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये आता आपण सर्वात प्रथम तेल टाकूया। तेल टाकल्यानंतर आता ह्यात आपण मोहरी टाकूया। मोहरी टाकताना त्याचबरोबर आता ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर आता आपण ह्यात मधोमध कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात। हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर आता ह्या आपण ढवळून घेऊयात। ढवळून झाल्यानंतर आता ह्यात आपण बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घेऊयात। कांदा टाकून झाल्यानंतर आता ह्या आपण ढवळून घेऊयात। परत ढवळून झाल्यानंतर आता ह्यात आपण बारीक कापलेला टोमॅटो टाकूया। टोमॅटो टाकल्यानंतर सुद्धा हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। टोमॅटो ढवळून झाल्यानंतर आता ह्यात आपण हळद टाकूया। हळद टाकल्यानंतर सुद्धा हे आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात। मीठ टाकल्यानंतर सुद्धा हे आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। ढवळून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडीशी चणा डाळ टाकून घेऊयात। इथे आपल्याला जास्त पण चणा डाळीचा वापर करायचा नाही आहे। चणा डाळ टाकल्यानंतर आता हे आपण ढवळून घेऊयात परत एकदा। तर आता ह्यात आपण जे आधी शिराळ्याचं बारीक बारीक फोडी करून घेतलेले होते ते आता ह्यामध्ये घालूयात। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। ही भाजी ढवळताना आपल्याला ह्यामध्ये थोडस पाणी ओतायचं आहे। ह्यामध्ये पाणी ओतून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला हे परत ढवळून घ्यायचं आहे। ढवळून झाल्यानंतर आता आपल्याला ही भाजी वाफेवरती शिजवायची आहे, त्यासाठी आता आपण ह्यावरती झाकण ठेवून देऊयात। त्यानंतर आता आपण झाकण ओपन करून पाहूयात की आपली भाजी शिजली आहे की नाही ते। तर मी ते आता भाजी शिजली आहे की नाही ते चेक करण्यासाठी सुरीच्या साह्याने चेक करून पाहणार आहे। हे तुम्ही सुद्धा पाहू शकता। तर इथे आपली भाजी मस्तपैकी शिजून रेडी झालेली आहे। त्यानंतर आता यावरती आपण किसून घेतलेलं ओलं खोबरं होतं ते यावरती टाकून घेऊयात। किसून घेतलेलं ओलं खोबरं टाकल्यानंतर भाजी ह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात। तर आता आपली मस्तपैकी दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे। हे आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। तर मित्रांनो, ही दोडक्याची भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर
कशा बरोबर खाऊ शकता। तर ह्या पद्धतीची रेसिपी तुम्ही घरी बनवून जरूर ट्राय करून बघा, कशी झाली हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।